गुगल फॉर्म मध्ये क्विज जनरेट करण्यासाठी पहिल्यांदा गुगल क्रोम मध्ये गेलो, तिथं साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन करून घ्या। गुगल अकाउंटला साइन इन करणं गरजेचं आहे याच्यात, कारण की तुम्ही जे तयार केलेले फॉर्म आहेत ते तुमच्या ड्राईव्हला ऑटोमॅटिकली जाऊन सेव्ह होतील। ठीक आहे, इथं साइन इन झालेलं आहे। आता मला काय करायचं आहे की गुगल फॉर्म्स असं टाईप करा, गुगल फॉर्म्स। इथं गुगल फॉर्म फ्री ऑनलाईन सर्वे फॉर पर्सनल यूज, इथं मी गुगल फॉर्ममध्ये जातो आहे। याच्यात ही पर्सनलाइज गुगल फॉर्म, इथं मी घेताना तुम्ही ब्लँक क्विज पण घेऊ शकता। मी इथं ब्लँक फॉर्म घेऊन तो क्विजमध्ये कन्वर्ट करणार आहे। ब्लँक फॉर्म मी घेतला। आता याला क्विजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिल्यांदा सेटिंगमध्ये या। सेटिंगमध्ये मी आत्ताच सगळे चेंजेस करून घेतो। जो स्टुडंट आहे त्याच्याकडून ईमेल ॲड्रेसेस यायला पाहिजेत आणि रिस्पॉन्स रिसिप्ट, म्हणजे याचा अर्थ आहे की त्यानं जे रिस्पॉन्सेस दिले त्याची एक कॉपी त्या मुलाला जाणार आहे। याला आपण क्लिक करून घेऊया। इफ रिस्पॉन्डंट रिक्वेस्टेड, म्हणजे जर त्यानं मागितलं तर आपण देऊया, नसेल तर राहू देत ते। लिमिटेड अप टू वन रिस्पॉन्स, म्हणजे एका लॉग इनवरून एकदाच हा गुगल फॉर्म भरला जाईल। नंतर रिस्पॉन्डंट म्हणजे मुलं जी आहेत ती एडिट आफ्टर इच सबमिशन किंवा समरी चार्ट त्यांना दिसता कामा नये, म्हणून आपण मी ह्याला क्लिक केलेलं नाही। तो सबमिशननंतरसुद्धा तुम्ही जर इथं क्लिक केलं तर सबमिशननंतरसुद्धा तो परत एडिट करू शकतो। मी हे काढून टाकलं आहे। ठीक आहे, आता हा आपण जनरल सेटिंगमध्ये गेलो होतो। त्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये त्याला तुम्ही जे क्वेश्चन्स दिलेत, सपोज 50 क्वेश्चन्स दिलेत किंवा 2-3 सेक्शन आहेत, तर त्याचा प्रोग्रेस बार दिसला पाहिजे आणि त्यातली क्वेश्चन्स जे आहेत त्याची ऑर्डर शफल करायची आहे, तर क्वेश्चनची ऑर्डरसुद्धा शफल करायची आहे। हा कन्फर्मेशन मेसेज आहे, त्यांना रिस्पॉन्सेस सबमिट केल्यानंतर रिस्पॉन्सेस हॅज बीन रेकॉर्डेड असं म्हणून बाय डिफॉल्ट मेसेज येतो। तुम्हाला इथं चेंज करायचं असेल, सपोज थँक यू, रिस्पॉन्स आर सबमिटेड असं वगैरे काहीही लिहायचं असेल तर ते इथं तुम्ही मेन्शन करू शकताय। त्यानंतर क्विजमध्ये गेलो। आता मी जसं मगाशी ब्लँक पेज घेतलेलं होतं, आता याला मी क्विजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर हे क्विज हे ऑन करा, ही क्विज तयार होऊन जाईल। रिलीज ग्रेड आफ्टर इच सबमिशन किंवा मॅन्युअल, मी इथं मॅन्युअल ठेवतो कारण की मुलांना त्यांनी दिलेली उत्तरं ती बरोबर आहेत का चूक आहेत हे एक्झाम संपल्यानंतर कळालं पाहिजे। याच्यात मुलांना मिस्ड क्वेश्चन्स, करेक्ट क्वेश्चन्स आणि पॉईंट व्हॅल्यू यातले करेक्ट आन्सर्स जे आहेत हे दिसले नाही पाहिजेत, त्यामुळे मी हा ऑफ करून टाकला आणि हा मी सेव्ह करतो आहे। आता हे प्रायमरी सेटिंग आहे, हे प्रायमरी सेटिंग करायलाच पाहिजे। त्याच्यानंतर मी इथं मोर ऑप्शन्समध्ये जातो आहे। याच्यानंतर प्रेफरन्सेसमध्ये इथं डिफॉल्ट क्विज पॉईंट व्हॅल्यू ही मी 0 करून घेतो पहिल्यांदा, कारण की क्वेश्चन टाकल्यानंतर तो काही वेळेला माझा 1 मार्काचा असेल, काही वेळेला 2 मार्काचा असेल। ठीक आहे, त्यामुळे पहिल्यांदा तो 0 मार्काचा येऊ दे आणि नंतर आपण चेंज करू शकतो। आता इथं ह्या पहिल्या सेक्शनमध्ये मुलाची पर्सनल इन्फॉर्मेशन घ्यायचं आहे, तर जसं की त्याचं नेम ऑफ स्टुडंट, नेम ऑफ स्टुडंट, तर हा नेम ऑफ स्टुडंट हे शॉर्ट आन्सर आहे, म्हणून इथं शॉर्ट आन्सरला क्लिक केलं, हे शॉर्ट आन्सर येऊन जाईल। इथं आन्सर कीमध्ये इथं 1 पॉईंट द्यायला लागलं आहे, आता याला काहीही मार्क नाही आहे, त्यामुळे मी ह्याची ग्रेड कमी करतो, 0 व्हॅल्यूज केल्या। ठीक आहे, डन। आणि हा रिक्वायर्ड केलं आहे, हां कंपल्सरी क्वेश्चन आहे।
नंतर दुसरा ऐड केला मी इथ मला त्याचा रोल नंबर घ्यायचा आहे रोल नंबर हा सुद्धा शॉर्ट आंसर आहे ठीक आहे पण याला मला एक व्हॅलिडेशन टाकायचं आहे कारण की मुलं A23 B24 असं काहीतरी लिहितात त्याच्यासाठी हे फक्त नंबर पाहिजे व्हॅलिडेशनमध्ये आणि हा नंबर पोल नंबर पाहिजे आणि हे मुलांना कळावं नेमकं काय त्यांचं चुका लागलं आहे तर रोल नंबर विदाउट एनी प्रिफिक्स म्हणजे ए बी असा जर शब्द लिहिला तर हे त्यांना दिसून जाईल आणि त्यांच्यावरून त्यांना लक्षात येईल की प्रिफिक्स द्यायचा नाही आहे फक्त रोल नंबर द्यायचा आहे म्हणजे जस्ट 20 इन्स्टेड ऑफ A24 हा सुद्धा रिक्वायर्ड आहे आन्सर कीमध्ये बघा 0 मार्क आहेत त्यालाही याच्यानंतर सेम ह्याच पद्धतीनं मला PRN नंबर घ्यायचा आहे तर PRN नंबर यालाच काही जण एनरॉलमेंट नंबर म्हणतात म्हणून कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथं एनरॉलमेंट नंबर असं सेव्ह करतो आहे यालाही व्हॅलिडेशन हेच पाहिजे आहे मला की हा होल नंबर असावा आणि विदाउट कारण की EN असं लिहितात नंबर तो विदाउट एनी प्रिफिक्स राईट आता याच्यानंतर मला त्यांची डिव्हिजन पाहिजे आहे तर तो मी आणखी एक क्वेश्चन टाईप करून घेतला डिव्हिजन आता हे डिव्हिजन मल्टिपल चॉईस क्वेश्चनच ठेवलं आहे मी याच्यात पहिला ऑप्शन दिला मी ए ह्या ॲड ऑप्शनवर क्लिक केलं की दुसरा ऑप्शन तयार होईल ॲड ऑप्शन बी समजा सी डिव्हिजन असेल तर सी राईट रिक्वायर्ड आहे आता मला याच्यानंतर पेज ब्रेक करायचं आहे कारण की ही त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन झाली तर याच्यानंतर पेज ब्रेक केला राईट पेज ब्रेक केल्यानंतर ह्या सेक्शनला मी नाव देतो आहे MCQ फॉर सब्जेक्ट सपोज मॅथमॅटिक्स आहे मॅथ ठीक आहे याच्यात ओळीनं तुम्ही क्वेश्चन्स ॲड करू शकता आता काही बेसिक चेंजेस करायचे आहेत सपोज मी इथं क्वेश्चन ॲड केलं आहे इन रोमन नंबर 10 इज एक्सप्रेस्ड ॲज आता आपल्याला माहिती आहे एक्स न एक्सप्रेस करतात मी इथं पहिला ऑप्शन एक्स ठेवला आहे दुसरा ऑप्शन ठेवतो VB ॲड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तो ऑप्शन ॲक्टिवेट होऊन जाईल तिसरा ऑप्शन ठेवतो मी XV आणि चौथा ऑप्शन ठेवतो मी ॲज इट इज 10 हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे आता याचा हे आता MCQ चालू झाले त्यामुळे याला आन्सर द्यायला पाहिजेत आपल्याला म्हणून आन्सर कीवर क्लिक केलं एक्स हे आन्सर आहे आणि ह्याची पॉईंट व्हॅल्यू 1 म्हणजे हा 1 मार्काचा प्रश्न झाला आहे डन आता ह्यातले जे ऑर्डर आहे म्हणजे एक्स पहिला आहे VV दुसरा आहे हे जर मला चेंज करायचं असेल तर इथं शफल ऑप्शन ऑर्डर आहे याच्यावर क्लिक करा म्हणजे आता ऑर्डर ही शफल होऊन जाईल प्रत्येक मुलग्याला ह्याच सिक्वेन्सनं ऑप्शन्स दिसणार नाहीत काही जणांना हा 10 पहिल्यांदा दिसेल मग VV मग एक्स आणि मग राहिलेला XV असा दिसून जाईल याच पद्धतीनं आणखी क्वेश्चन्स ॲड करून घ्यायचे आता इथं ज्या वेळेला एक क्वेश्चन मी ग्रेड किंवा त्याला पॉईंट व्हॅल्यू 1 दिलं तर इथं टोटल पॉईंट 1 आलं आहे ॲटोमॅटिकली ठीक आहे लाईकवाईज सेम मला क्वेश्चन ॲड करायचं इन रोमन नंबर 50 इज एक्सप्रेस्ड ॲज आपल्याला माहिती आहे ह्याचा आन्सर L आहे मी इथं आणखी ऑप्शन्स तयार करतो L X5 5X आणि इथं C ठीक आहे मगाशी केलं तसंच इथं आन्सर कीवर क्लिक करा L हे आन्सर आहे तर L हे आन्सर आहे आणि हे जर आन्सर असेल तर त्याला 1 मार्क द्यायचे
डन राइट. लाइकवाइज तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स ऐड करू शकता है. आता ह्यामध्ये हा अनटाइटल्ड फॉर्म घेतला होता, इथं मी याच्यावर अनटाइटल्ड फॉर्मवर इथं जाऊन मी ज्यावेळेला क्लिक करतो त्यावेळेला मला त्याला नाव देता येतं, मिड सेमिस्टर एक्झामिनेशन अंडरस्कोर सब्जेक्ट मॅथ. ठीक आहे, हा इथं येऊन जाईल. सपोज हा इथं नको आहे तर इथं मी पर्सनली चेंज करतो स्टुडंट इन्फॉर्मेशन हे असं तयार केलं. ठीक आहे, आणि ह्या दुसऱ्या सेक्शनला MCQ सब्जेक्ट मॅथ असं नाव दिले. ठीक आहे, लाईकवाईज तुम्ही आणखी क्वेश्चन्स ॲड करू शकता. ह्यात फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्या तीन टिंब आहेत इथं येऊन शफल ऑप्शन ऑर्डर हे मात्र प्रत्येक वेळेला तुम्हाला करायला लागणार आहे. आता इथं हे जे केलं आहे यामध्ये मला थीम चेंज करायचं आहे, कारण की हे असंच दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं प्रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर बघा कसं दिसतं आहे, म्हणजे याला हेडर फुटर आलेलं नाही आहे, काय हे असं ब्लँक आलं. ठीक आहे, तर ह्याला हेडर फुटर देण्यासाठी बघा काय करायचं आहे. थीममध्ये गेलो, चूज इमेज. मी ऑलरेडी एक इमेज घेऊन ठेवलेली आहे लॅपटॉपला, कॉलेजचा फ्रंट गेटची इमेज आहे. ही इमेज इथं ओपन केली. आता याचं एक्झॅक्ट लोकेशन मला माहिती आहे म्हणून, कारण की नेटचा स्पीड जरा जास्त असेल तर तुम्हाला इथं ती इमेज पण दिसून येईल. मला माहिती आहे लोगो आणि कॉलेजचं नाव इथं मावत आहे. डन. आता इथं हा हेडर दिसून जाईल. ठीक आहे, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि हा कॉलेजचा लोगो आहे, हा ॲज अ हेडर म्हणून आलेला आहे. ठीक आहे, आता हिची जी थीम कलर आहे हा थीम कलरसुद्धा तुम्ही पाहिजे तो ठेवू शकता. हा ठेवला आणि बॅकग्राऊंडसुद्धा तुम्ही चेंज करू शकताय तुम्हाला पाहिजे तशी. हे मी असं ठेवलेलं आहे इथं. ठीक आहे, तुम्ही फॉन्ट साईज किंवा फॉन्ट स्टाईल यातली कुठलीही घेऊ शकता, बेटर वे बेसिक ठेवलेलं कधी पण चांगलं. आता हे ऑनलाईन कायम सेव्ह होत असल्यामुळे ऑल चेंजेस सेव्ड इन ड्राईव्ह, त्यामुळे इथं कुठं सेव्ह ऑप्शन येणार नाही आहे, त्यामुळे थीम ऑप्शन मी क्लोज करून टाकतो. हा ऑटोमॅटिकली सेव्ह होईल. पुन्हा आणखीन एकदा बघा सेटिंगमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत. सेटिंगमध्ये जनरल कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस अँड रिस्पॉन्सेस कॅन रिसिप्ट इफ रिस्पॉन्डंट रिक्वेस्टेड, त्याला जाऊ देत. लिमिटेड अप टू वन रिस्पॉन्स, कारण की एका ईमेल ID वरून एकदाच रिस्पॉन्सेस सबमिट करायचे आहेत. प्रेझेंटेशनमध्ये प्रोग्रेस बार त्याला दिसू देत. आणि शफल क्वेश्चन ऑर्डर, इथं क्वेश्चन ऑर्डर केलेली आहे, त्यातले जे क्वेश्चनचे ऑप्शनचे ऑर्डर आहे ती शफल तुम्हाला क्वेश्चनमध्येच करावी लागणार आहे. ठीक आहे, आणि क्विझमध्ये मेक दिस क्विझ मॅन्युअल आणि मिस्ड क्वेश्चन्स आणि पॉईंट व्हॅल्यू सेव. आता हा ज्या वेळेला मला रिस्पॉन्सेसमध्ये जाऊन इथं आहे ॲक्सेप्ट रिस्पॉन्सेस, मी हे ॲक्सेप्ट रिस्पॉन्सेस ऑफ करून ठेवणार आहे आत्ता. आणि मुलांना हा मेसेज दिसायला पाहिजे की एक्झाम विल स्टार्ट ऑन 5th May 11 AM. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला तो क्लिक करेल या लिंकवर त्यावेळेला त्याला हा मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. आणि तुम्हाला ज्या वेळेला एक्झाम चालू करायचं आहे त्यावेळेला हा हे उघडायचं आणि नॉट ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस इथं ऑन करायचे. ऑन केलं की ते चालू होऊन जाईल आणि एक्झाम संपल्यानंतर ॲक्सेप्ट रिस्पॉन्सेस ऑफ करून टाका. ठीक आहे, त्यावेळेला पुन्हा इथं चेंज करा की एक्झाम एंड्स म्हणून. ठीक आहे, मग आता हे मला सेंड करायचं आहे मुलांना, तर ह्याच्यावर सेंड ऑप्शन आहे, हा सेंडवर क्लिक करा. याची शॉर्टन लिंक आपण डेव्हलप करायची आहे, लिंकवर क्लिक केलं, शॉर्टन URL मध्ये गेलं
आता ही लिंक तुम्ही कॉपी करून मुलांना देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी ही लिंक कॉपी केली आणि मी इथं देतो आहे लिंक एंटर. इथं मला मेसेज हा डिस्प्ले होणार, एक्झाम विल स्टार्ट ऑन 5th May, राईट. आता हे जे रिस्पॉन्सेस आलेले आहेत ह्याच्यातून मॅन्युअली तुम्ही ग्रेड रिलीज करू शकता. ठीक आहे, थँक्यू.